या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि झवेरी. PNG मध्ये सोन्याचे दागिने खरेदीवर सोन्याची नाणी फ्री. ऑफर 20 नोव्हेंबर पर्यंत. PNG वर विश्वास, तिथे लक्ष्मीचा वास. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स, अटीला. आपली मैत्री अशीच घट्ट राहू दे, विधान परिषदेला मदत करा. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील आणि जनसुराज्य शक्तीचे संस्थापक आमदार विनय कोरे यांची भेट झाली. कोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात बंद खोलीत दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. आपली मैत्री अशीच घट्ट राहू दे, विधान परिषदेला मदत करा, अशी विनंती मंत्री पाटील यांनी कोरे यांना दिली. आमदार कोरे व मंत्री पाटील यांची मैत्री जिल्ह्यात ज्ञात आहे. गतवेळच्या निवडणुकीत आमदार कोरे यांनी मंत्री पाटील यांना पाठिंबा दिला होता. कोकूच्या निवडणुकीतही आमदार कोरे यांनी पाटील, हसन मुश्रीफ यांच्या आघाडीत सहभागी होऊन अमरसिंह पाटील व करणसिंह गायकवाड यांना संचालक केले. आमदार कोरे यांचे पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगले मतदारसंघासह जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे जाळे आहे. आमदार कोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महाविकास आघाडीत आमदार कोरे यांचे विरोधक शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील असल्याने आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय भाजपशी असलेल्या घरोब्यामुळे भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय कोरेने घेतल्याचे समजते. मात्र सतेज पाटील यांच्याशी असलेली मैत्री आणि महाडिक यांच्या विरोधातील लढाई, कोरे मैत्रीला तिलांजली देऊन महाडिकांशी सलोखा करणार का, याची चर्चा सुरू असतानाच कोरे पाटील यांच्या भेटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. आमदार विनय कोरे म्हणाले की सतेज पाटील आणि माझी मैत्री ही राजकारण निवडणूक यांच्या पलीकडची आहे, मात्र राज्यात मी भारतीय जनता पक्षासोबत आहे, त्यामुळे कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीतही मी भाजप बरोबर राहणार आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.